या लेक्चर मध्ये आपण मॉनग्रेल सेक्ट काय असते, कोण असतात ते बघू। मॉनग्रेल सेक्ट ही कन्सेप्ट डॉक्टर हॅनेमनने अपरिझम नंबर 149 मध्ये एक्सप्लेन केलेली आहे। त्यांच्यामध्ये मॉनग्रेल सेक्टमध्ये असे फिजिशियन, असे होमिओपॅथिक फिजिशियन जे होमिओपॅथीचा प्रॉपर स्टडी करत नाही, आता इम त्यांना नॉलेज नसल्यामुळे ते केस टेकिंग प्रॉपर घेऊ शकत नाही। एकदा केस टेकिंग चुकली की त्यांचं इंडिव्हिज्युअलायझेशन करता येणार नाही त्याला बरोबर, त्याला प्रॉपर रेमेडी शोधता येणार नाही, आणि एकदा रेमेडी चुकली की त्याला क्युअर भेटणार आहे का पेशंटला, नाही भेटणार। इथं चूक कोणाची आहे, होमिओपॅथिक फिजिशियनची। पण तो काय म्हणतो की तो ब्लेम कोणाला करतो, होमिओपॅथीवर ब्लेम करतो की होमिओपॅथी पेशंटला ट्रीट करत नाही, आणि तो त्याच्या अनसक्सेस झाल्याच्या नंतर तो होमिओपॅथी सोडून ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करायला लागतो। अशा फिजिशियनला डॉक्टर हॅनेमनने मॉनग्रेल सेक्ट म्हटलेले। तसं दुसरं नाव काय दिलेलं आहे त्यांनी, क्रॉस ब्रीड डॉग, म्हणजेच काय, मॉनग्रेल सेक्ट। अर्थातच असे फिजिशियन ज्यांना आपण आपल्या मराठीच्या भाषेत काय म्हणतो, नाचता येईना अंगणवाकडे, असे फिजिशियन ज्यांना स्वतः होमिओपॅथीचं नॉलेज नसते किंवा ते होमिओपॅथीचं प्रॉपर नॉलेज घेत नाही आणि ब्लेम होमिओपॅथीला करतात, हे म्हणजेच मॉनग्रेल।